या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। विषबाधा प्रकरणी मंत्री केसरकरांनी प्राचार्यांना धरलं धारेवर। एमएसएमईचं कोकणातील पहिलं प्रौद्योगिक सेंटर सिंधुदुर्गात सोमवारी भूमिपूजन। कुणकेश्वराच्या भेटीला देवस्वाऱ्या। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत। आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। कुणकेश्वर देवाला जे आज मी दर्शन घेतलं आणि साकडा घेतलं घातलं की हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, या राज्यातली 13 कोटी जनता सुखी समाधानी राहू दे। देशामध्ये मोदी पंतप्रधान आहेत, येणाऱ्या निवडणुकीत 400 पार खासदार निवडून परत हॅट्रिक मोदींनी साध्य करावी अशी परिस्थिती देवाने निर्माण करावी हे साकडं।
दादा एकच राजकीय प्रश्न की महाविकास आघाडीमध्ये समावेश घ्यावा करावा त्यांना आम्ही निश्चित निवडून आणू असं विरोधक म्हणत आहे. मला काय याच्यात मला भाष्य करायचं. एक केंद्रीय मंत्र्यांनी बोलावं दुसऱ्यांनी हे मला माहीत नाही. ठीक आहे, विरोधकांनी म्हटलं असं की त्या केंद्रीय विरोधक काही म्हणवते की त्यांना त्यांच्या ज्या काय म्हणण्याला आपण समर्थन करावं किंवा विरोध करावा असं काय मला वाटत. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू. आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान होत या दृष्टिकोनाकडून आम्ही सर्व भक्तांनी ईश्वराकडे साकडं घातलं आहे आणि मला खात्री आहे की कुणकेश्वर हे नक्कीच आमचं साकडं पूर्ण करतील. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, शरीर शुद्धीसाठी ऋतुशोधन, वमन आणि विरेचन. आजच संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर, MD पंचकर्म. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, कुडाळ, सिंधुदुर्ग. संपर्क 98 50 82 74 42 आणि 97 64 80 85 92. वेळ संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या वेळी कुणकेश्वर यात्रेलाचीच या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातले या ठिकाणी भक्त येतात आणि या भक्तांना चांगले आरोग्य ऐश्वर देव प्रार्थना केली. त्याचबरोबर आम्ही पण या ठिकाणी गेले अनेक वर्ष 20-25 वर्ष या ठिकाणी येतो आणि अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी सेवा केली आणि सगळ्यांना चांगलं आणि सुखी ठेवा या ठिकाणी मागितलं. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स,
1 BHK, 2 BHK and shop. Project by Shri Tulza Bhavani Developers. गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी नाधवडे येथील महादेव मंदिरात भजन केलं. महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेल्या राऊतांनी स्वतः पेटी वाजवत गजर सादर केला. पहा खासदारांनी कसा धरला सूर. सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चं यूट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. रामदास कदमां बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचं आमदार नितेश राणेंनी समर्थन केलंय. मात्र याच वेळी त्यांनी राणेंना टोला देखील लगावलाय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत वैभव नाईक. नारायण राणेंनी रामदास कदमांबद्दल वक्तव्य केलं ते अत्यंत बरोबर वक्तव्य आहे. परंतु आज राणे कुठल्या फांदीवर बसले होते आणि ती फांदी कशी तुटली याचं राणेंनी खरं तर स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे होतं. राणेंनी स्वतःचा पक्ष काढला होता स्वाभिमान आणि तो भाजपचा मित्रपक्ष म्हणून वावरत होता आणि त्या मित्रपक्षातर्फेच त्यांना खासदारकी म्हणून या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी मिळाली होती. परंतु त्यांचा पक्ष भाजपने कसा गिळकृत केला हे राणेंनी खरं तर पहिलं जनतेला सांगितलं पाहिजे. आणि भाजप हे स्वतःचा पक्ष वाढवताना इतर असलेले पक्ष मात्र संपवतं याची अनेक उदाहरणं असताना राणेंनी दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आपला पक्ष कसा संपला, आपला पक्ष कसा गिळकृत केला आणि आपण कसे भाजपमध्ये गेलो हे आधी जनतेला सांगावं आणि मग दुसऱ्यांवर टीका करावी. दुसऱ्यांचे पक्ष संदर्भात चर्चा करताना आपला पक्ष कसा गिळकृत केला हे आधी राणेंनी भाजपने राणेंबद्दल जे केलंय ते आधी राणेंनी लोकांना सांगावं. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चं यूट्यूब चॅनल. आ आ आई येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग कोकलतू.
अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। सार्वजनिक बांधकाम विभागाने आता नव्या पर्वात प्रवेश केला। पारदर्शक आणि जलद गतीने काम हे आता सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याने कोकणात खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी दळणवळणाची साधने उपलब्ध झाली आहे, तरच जिल्ह्याचा विकास होईल असं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। कणकवली कनक सिंधू शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कणकवली कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड, सावंतवाडी कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक, उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू, महेश सावंत, आर्किटेक्ट मनोज परब आदि उपस्थित होते। आपण सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि त्याचबरोबर कोकणचे आमचे सर्वांचे नेते नारायण राणेसाहेब, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये कोकण आणि कोकणामधील खऱ्या अर्थाने पर्यटनाला जर चालना मिळाली पाहिजे तर इथले असणारे दळणवळणाची जी साधनं आहेत ती सुदृढ झाली पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने इथले असणारे रस्ते जे आहेत ते सुस्थितीत झाले पाहिजेत। या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाची माझ्याकडे जेव्हापासून जबाबदारी मिळाली तेव्हापासून कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5,450 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आपण देण्याचं काम केले गेलेलं आहे। आणि आपण पाहिलं असेल की पूर्ण या कोकणाचा रुपडा ज्याला म्हणतात तो बदलण्याचं काम हे या माध्यमातून झालं आहे। अतिशय वेगवेगळ्या हेडमध्ये ही कामं करण्याचं काम केलं गेलेलं आहे। आपण पाहिलं असेल की आज हे कणकवलीचं असणारं रेस्ट हाऊस जे आहे ते रेस्ट हाऊससुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम केले गेले आहे। त्याचबरोबर मालवण असेल किंवा प्रत्येक ठिकाणी असणारी रेस्ट हाऊस जे आहेत ती सुद्धा सुस्थितीत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला गेला आहे। वेंगुर्ल्याचं रेस्ट हाऊस जर आपण पाहिलं तर ते एवढं सुंदर झालं आहे, मालवणचं रेस्ट हाऊस जर पाहिलं तर तिथे जाणारा प्रत्येक जण हा त्या रेस्ट हाऊसची बहुधा एवढी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची प्रशंसा करतो। याचं कारणच आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा एक नव्या पर्वामध्ये प्रवेश केलेला आहे, पारदर्शकपणे काम आणि त्याचबरोबर जलद गतीने काम। आणि आपल्याला लक्षात येते कालच सार्वजनिक बांधकाम विभागाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सर्व सरकारी जी डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये भरती करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही 3 महिन्यामध्ये विक्रमी वेळामध्ये आम्ही पारदर्शकपणे टाटा कन्सल्टंटच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या गेल्या आणि 3 महिन्याच्या आत जवळजवळ 2100 विद्यार्थी 1,71,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला मध्ये भाग घेतला होता। त्यापैकी 1,500 जणांना ऑलरेडी आम्ही एकाच वेळेला त्यांना आम्ही नोकरीसाठी त्यांना जे पत्र द्यायचं असतं ते पत्र दिलं। अतिशय तरुण आणि मेरिटवरती ही विद्यार्थी आता या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करायला लागल्यात। नवीन टेक्नॉलॉजीने काम करणारे हे सगळे असणारे अभियंती असणार आहेत, त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम होणार आहे। आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन एक वेगळ्या पद्धतीने केंद्र आणि राज्य जे डबल इंजिनचं जे सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार एक गतिमान पद्धतीने काम करत आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असणारा जो विकास आहे, विकसित भारत जो आहे तो निर्माण करण्यासाठी कोकणाने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने पाऊल उचललं आहे असं मला वाटतं। आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल। अनंत टी दे रिफ्रेश हमी। महाशिवरात्री निमित्त यावर्षी 6 देवस्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं श्रींच्या भेटीसाठी आणि पवित्र तीर्थस्थानासाठी दाखल झाले। ही देवस्वारी महाशिवरात्री दिवशी कुणकेश्वर इथं येतात आणि तीर्थस्नान करून आपल्या गावी प्रस्थान करतात। कोकणातील या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला वेगवेगळ्या गावातून पायी चालत येतात। पाहूया। Yeah.
सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सांगली येथील नवोदय विद्यालयाला भेट देण्यासाठी दाखल झाले होते. 159 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी तात्काळ भेट घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी दीपक केसरकर सकाळीच मुंबईहून तातडीनं दाखल झाले. या प्रकरणी मंत्री केसरकर आक्रमक झालेत. त्यांनी प्राचार्य एम के जगदीशांना चांगलंच धारेवर धरलं. या प्रकरणी चौकशी अहवाल घेऊन तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिलेत. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेशही मंत्री केसरकरांनी दिले. यानंतर मंत्री केसरकरांनी कागदपत्रांची स्वतः तपासणी केली. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स.
गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. सावंतवाडीत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेमुळे आरोग्य यंत्रणेची उडालेली तारांबळ. गोव्यात जिल्ह्यातील युवक युवतींचे जाणारे जीव पाहता मंत्री दीपक केसरकर यांचं डोळे आता तरी उघडणार का की ते केवळ गप्पा सांगणार असा सवाल उठाबा शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केलाय. नवोदयच्या विद्यालयामध्ये जवळपास 150 ते 200 विद्यार्थ्यांचे आणि एक प्रकारचं गंभीर असा परिस्थितीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागलं. सुदैवाने नशीब बलवंतर म्हणावं लागेल आणि सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत असा आज रोजी डॉक्टरांचं म्हणणं आहे. एकंदरीत कालची परिस्थिती बघितली म्हणजे काल आम्ही खुद्द विद्यालयात असेल किंवा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत होतो. सर्वप्रथम विद्यालयाचा निष्काळजीपणा म्हणजे पालक वर्गाला न कळवणं आणि दुसरा प्रशासनाला न कळवणं. जर योग्य वेळी जर कळवलं गेलं असतं तर एवढा जो काही विद्यार्थ्यांची परिस्थिती झाली ती एखाद्यास कमी झाली असती. त्याच्यात संख्या एवढ्या मोठ्या संख्येने वाढली नसती कारण योग्य वेळी जर उपचार घेतले तर प्रत्येक आजार हा चांगला होऊ शकतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट की जे विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या प्रशासनाने किंवा जे प्रिन्सिपल असतील तिथल्या जबाबदार व्यक्तीने कोणत्याही प्रकारची प्रशासनाला कल्पना न दिल्यामुळे प्रशासनाला जवळपास 2:30 कळलं दुपारी. म्हणजे ही रात्रीची घटना दुपारी कळली आणि पूर्ण प्रशासन त्यानंतर कामाला लागलं म्हणजे 12 तासानंतर प्रशासन कामाला लागलं. तरी सुखरूप विद्यार्थी असल्यामुळे एक चांगली गोष्ट म्हणावी लागली. परंतु दुर्दैवाची गोष्ट नमूद करावीशी वाटते कारण काल मी अनेक ठिकाणी फिरत असताना पालकवर्गांना भेटत होतो. काही लोकही ग्रामस्थही तिथे जमले होते स्थानिक. त्यांचं म्हणणं एक होतं की आता तरी दीपक केसरकरांचे डोळे उघडणार की ज्या पद्धतीने कालची परिस्थिती अनुभवत आहे. 2 दिवसापूर्वी कुडाळ सावंतवाडीतल्या शहरातल्या युवकांचा अपघात झाला. त्यांना ट्रीटमेंट घ्यायला गोवा बांबोळी येथे न्यावं लागतं. एक मुलगी गोव्यामध्ये नोकरीला जाते तिचा अपघात करण्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये तिचा अपघात होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कुठेतरी कोणीतरी जबाबदारी उचलणार का? म्हणजे नुसते आपण गप्पा मारतो अशा गप्पा किती दिवस मारणार आधी आपण? फक्त विकासाच्या गप्पा करायच्या परंतु विकास करायचा नाही. आज जनता विचारते प्रश्न. काल मला जनता हेच म्हणत होती किंवा तिथे स्थानिक लोक होते ते ग्रामस्थ म्हणत होते की कधी हा मतदारसंघाचा विकास होणार, कधी ह्या गप्पा थांबणार? नुसत्या विकासाच्या ज्या गप्पा मारतात त्या कधी थांबणार आहे आणि कधी केसरकरांचे डोळे उघडणार आहे? गेली 15 वर्ष ह्या मतदारसंघात हॉस्पिटलच्या नावाने फक्त हॉस्पिटलमध्ये 2014 नंतर 2019 नारळ पडला. परंतु अजून अद्यावत असं हॉस्पिटल तिथे उभं राहिलं नाही. नुसत्या तारीख पे तारीख देण्यात काही लोक मग्न आहे. ही तारीख येणार कधी कधी असा अनेक प्रश्नांना दीपक केसरकरांनी उत्तर आता जनतेला द्यायची वेळ आहे. अन्यथा दीपक केसरकरांना येणाऱ्या काळात ही जनता मात्र उत्तर नक्कीच देईल आणि त्याच्यासाठी जनता सज्ज आहे असं मला वाटतं. दुर्दैवाची गोष्ट ह्या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असताना आंबोलीतला सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज आंबोलीमध्ये काही जण म्हणतायत अवैध बांधकामावरती कारवाई करा.
काही लोक सांगतात आम्ही स्थानिक लोकांच्या पाठीशी, हे राजकारण कधीपर्यंत होणार आहे? कारण सत्ता असली की सत्ता ह्यांचेच नेते सांगत आहे की कबलातदारांचा प्रश्न आपणच सोडवणार, काहींनी तर पेढे वाटले, काहींनी तर ढोल वाजवले. परंतु ह्या सर्व गोष्टींमध्ये कबलातदारांचा काही प्रश्न सुटला नाही, आणि जोपर्यंत कबलातदारांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणी म्हणजे ज्यांनी ज्यांनी बांधकामं केली ती अवैधच राहणार आहे. मग मुळात अवैध बांधकाम होण्यामागे कारण काय आहे? तर कबलातदारांचा प्रश्न सुटला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुमचे नेते येऊन सांगतायत ना की आम्ही प्रश्न सोडवला म्हणून पेढे वाटले, ढोलही वाजवले. हे जर आज प्रश्न सुटला असता तर आज ते अवैध बांधकाम राहिलं नसतं, आज मालकी हक्क राहिला असता, वाटप झालं असतं, आज स्थानिकांना न्याय मिळाला असता. अशा तऱ्हेचं राजकारण हे केलं जातं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. मला वाटतं आंबोलीतला विकास हा महत्त्वाचा आहे, आंबोलीला बदनाम करण्याचं काम कोणी करू नये. आंबोलीला सत्ताधारी पक्षाचा म्हणून आंबोलीचा विकास पर्यटन स्थळ म्हणून विकास कधी करणार आपण? अशा प्रकारे आपण करणार आहात का? कारण एकमेव सिंधुदुर्गातलं पर्यटन स्थळ आहे जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात आंबोलीमध्ये, आणि त्याला जर आज बदनाम करणार आपण असणार जर आहोत तर नक्कीच येणाऱ्या काळात स्थानिक लोकांना मोठा फटका बसू शकतो, हे पण काही जणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आंबोली आज पर्यटन स्थळ आहे, तिथला पर्यटनातून विकास कसा होऊ शकतो ह्याच्यात सकारात्मक सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे तिथे चांगले उद्योग व्यवसाय येणं गरजेचं आहे, आणि त्यातून कुठेतरी स्थानिकांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. साडी असो व ड्रेस मटेरियल, सर्व पॅटर्नच्या व्हरायटी आता एका छताखाली. सुरत, बनारसी, साऊथ, इलकल, बेंगलोर, जयपूर. साडी ड्रेस मटेरियल आणि टेक्सटाईल, चार दालनांचं प्रशस्त शोरूम, अतुट विश्वास आणि ग्राहकांच्या पसंतीची 1985 पासूनची दैदिप्यमान परंपरा. कापड दुकानदार, घरगुती व्यावसायिकांना होलसेल दरात खरेदीची संधी. सुनील टेक्सटाईल, श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. कॉन्टॅक्ट 9341-11-4777 आणि 9980-24-11-55. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नवोदय विद्यालयाला भेट दिली. विषबाधा प्रकरणी प्राचार्यांना धारेवर धरलं तर जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले पाहूया. विषबाधा ही मला जे काय आता कळतं, कारण आता कुठलेच नमुने नाही आहेत, जे त्यांचे उलटीचे नमुने आहेत तेवढे कलेक्ट केलेले आहेत. त्याचा ज्यावेळेला रिपोर्ट येईल त्याला आपल्याला समजेल. परंतु विषबाधा ही जास्त करून दुधातून होऊ शकते, आणि दुपारी सर्व मुलांनी खीर खाल्लेली होती, त्याच्यामुळे आम्ही अगोदरच शाळेच्या लेवलवर दुधाचा वापर कशा रीतीने रिस्ट्रिक्ट करायचा याच्या संदर्भात विचार करतोय, आणि त्याच्यासुद्धा मार्गदर्शक सूचना या सोमवारी दिल्या जातात. जिल्हाधिकारी यांना शेकडो कमिट्यांवर त्यांना लक्ष ठेवायला लागतं, आणि त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी जर लांब राहत असतील तर त्यांनी त्या तालुक्यामध्ये राहणारा आपल्या प्रतिनिधीला ऑथराईज करावं असं त्यांच्या सर्क्युलरमध्ये आहे, आणि त्याची अंमलबजावणी आपले जिल्हाधिकारी सुद्धा करणार आहेत. आणि आमचे जिल्हाधिकारी अतिशय कार्यक्षम आहेत, आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसेल याची मला खात्री. त्याचा जिल्हाधिकारी काय रिपोर्ट पाठवतात त्याच्यावरती कारवाई अवलंबून आहे, परंतु केवळ कारवाई होऊन असे प्रकार थांबत नाहीत, त्या ठिकाणी असे प्रकार पुन्हा घडू नयेत याच्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यायला लागते, आणि ती काळजी घेतली जाईल. आपण बघा, लग्न समारंभामध्ये सुद्धा विषबाधा होते, त्याला आपण त्यांना थोडी शिक्षा देतो. मुलांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे, मुलांची आयुष्य खूप बहुमोल असतात, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत कुठलंही रिस्क घेता कामा नये याच्यासाठी ज्या ज्या उपाययोजना असतील सगळ्याच्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना या सोमवारी काढण्यात येतील. स्थानिक बाजारपेठेमध्ये जे म्हणजे स्थानिक बचत गट आहेत यांना जेवणाचा देण्याचा तुम्ही काही निर्णय जे आज घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलं जी कंपाऊंडच्या बाहेर जातात आणि त्यांना काही जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतात त्या संदर्भात इथं लोकल जागा द्यायला सांगितलेली आहे, आणि महिला बचत गटांना
च्या माध्यमातून मुलांना चांगल्या वस्तू या त्या स्टोअरमधून दिल्या जातील. एक गोष्ट अशी आहे की नवोदय विद्यालयावर पूर्ण कंट्रोल हा आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांचा असतो. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी अनेक निर्णय असे घेतलेले आहेत की पुढच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असा प्रकार घडू नये याच्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः इथले जे प्रांताधिकारी आहेत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी जे नॉन ऑफिशियल मेंबर असतात, एका नामांकित स्कूलचे प्रिन्सिपल यांना मेंबर म्हणून घ्यायचे होते, त्याची उद्याच ते नेमणूक करतायत आणि त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोल येईल. आणि एकंदरीतच स्वच्छतेच्या संदर्भात काल जी काय आम्ही पिक्चर्स बघितली आणि आज इथं आल्यानंतर साफसफाई केलेली आहे, परंतु ती रोज असली पाहिजे. आणि उद्या मी यांच्या जे कमिशनर आहेत त्यांना, मी डेप्युटी कमिशनरना मुंबईला बोलवलेलं आहे, आणि सर्व नवोदय विद्यालय आणि सर्व मिलिटरी स्कूल्स, कारण मिलिटरी स्कूलला सुद्धा रेसिडेन्शियल व्यवस्था असते, तर त्या सगळ्यांच्या बाबतीतच मार्गदर्शक सूचना आम्ही सोमवारी निर्गमित करू, त्या सर्वांवर बंधनकारक असते. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK, 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. कणकवली आणि जानवली जोडणाऱ्या पुलाच्या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते पार पडलं. कणकवली जानवली जोडणारा पूल विकासाचा दुवा ठरेल असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रांताधिकारी जगदीश काकतकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक, विलास गावकर, कणकवली कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड, सावंतवाडी कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू, उपअभियंता विनायक जोशी, श्री बासुतकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, महेश सावंत, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, कविता राणे, संजय कामतेकर, अभिजित मुसळे, किशोर राणे, अभय राणे, व्यंकटेश सावंत, संदीप सावंत, रंजन राणे, जानवली सरपंच अजित पवार, बबलू सावंत, भाई आंबेडकर, परशुराम झगडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवलीकरांनी आम्हाला नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडेजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना निवडून दिलं होतं. त्या प्रचाराच्या निमित्ताने सन्मान्य राणेसाहेबांनी शब्द दिलेला की आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू. त्याच पद्धतीने गेली 5 वर्ष मी, माझे सगळेच लोकप्रतिनिधी आणि माझे सगळेच सहकाऱ्यांनी एकत्र मिळून हे विविध पद्धतीने विकास कामं या कणकवलीमध्ये केलेली आहे. आज ज्या पुलाचं आम्ही भूमिपूजन केलेलं आहे तो आमचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, ज्यासाठी सातत्याने आम्ही सगळेजणच, म्हणजे ह्याच्यामध्ये अभित नाईकजी पण असतील, आमचे समीर नलावडेजी असतील, महेश सावंतजी असतील, आम्ही सगळेजणच प्रयत्न करत होतो की जेणेकरून कणकवलीमध्ये येणारं ट्रॅफिक असेल किंवा जानवली आणि या सगळ्या बाबतीची आमची अजून पद्धती कनेक्टिव्हिटी कशी वाढेल या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न होता. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांचा आम्हाला विशेष आभार मानायचा आहे की त्यांनी आमच्या ह्या पूर्ण संकल्पनेला खऱ्या अर्थाने म्हणजे सत्यतात उतरवण्यामध्ये आम्हाला फार मोठी ताकद आमच्या मागे उभी केली. सार्वजनिक बांधकामचे आमचे सर्वगोड जे असतील आणि अन्य सहकाऱ्यांनी पण या सगळ्याच्या पाठपुराव्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज हा पुलाचं भूमिपूजन झालेलं आहे. जवळपास 7-7.5 कोटीचा हा पूल असणार आणि आम्हाला खात्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे की जवळपास 15 जूनचा जवळपास हा पूल लोकांसाठी तयार होईल.
म्हणजे जसे आमचे देशाचे आदरणीय पंतप्रधान जसं बोलतात की भूमिपूजन पण आम्ही करतो आणि उद्घाटन पण आम्ही करतो, त्यात तोच धागा धरून आज ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन आज आम्ही केलेलं आहे आणि उद्घाटन येणाऱ्या जून महिन्यामध्ये आम्हीच करणार. आणि परत एकदा परत कणकवलीचा पूर्ण चेहरा, विकासित चेहरा आणि किंवा विकसित कणकवली म्हणून जी ओळख आम्ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आणणार आहोत. की राजवट असेल तरी पण विकासाची मानसिकता महत्त्वाची आहे. कोण सत्तेमध्ये आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि सत्तेचा वापर तुम्ही जनतेसाठी कसं करता, सत्ता असो, लोकप्रतिनिधी असो किंवा नसो. आज आमची कणकवलीमध्ये आमचे लोकप्रतिनिधी नसले तरी, नगराध्यक्ष नसले तरी, मी असो, समीरजी असो, अभिता नाईक असो, आम्ही सगळेजण एकत्र मिळून कणकवलीकरांसाठी 365 दिवस आणि 24 तास काम करणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आहोत. निधी तुम्ही ऐकलेच असे की मोठ्या प्रमाणामध्ये आमचे महायुतीचं सरकार निधी आणतं आहे. अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पण कणकवलीकरांच्या जे जे स्वप्न, म्हणजे एक नागरिक म्हणून कणकवलीकरांनी पाहिली असतील की सगळी स्वप्न आमच्या माध्यमातून, आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून, आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील एवढा विश्वास मी कणकवलीकरांना देईन. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. बडे नेते या प्रश्नात असल्यानं कबुलातदार प्रश्नात आपण लक्ष घातलं नव्हतं असं विधान करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा समाचार केसरकर यांनी घेतलाय. खासदार विनायक राऊत यांनी 10 वर्षात कुठल्याच प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. ते खासदार असताना त्यांनी काहीच केलं नाही. लोकांची दिशाभूल करण्याचं काम विनायक राऊत यांनी केलं. उद्धव ठाकरेंसारखे ते प्रति मुख्यमंत्री होते असा टोला त्यांनी हाणलाय. कुठल्याच प्रश्नावर आतापर्यंत लक्ष दिलेलं नाहीये. प्रश्न मी सोडवलाही वस्तुस्थिती आहे. उगाच कोणीतरी उपोषण केलं की त्याला उपस्थित राहायचं आणि काही बोलायचं, ह्याला काही अर्थ नसतो. ह्याला काय आता ते शेवटी खासदार होते, एकदा तरी एका तरी मिटिंगला आले का, एकदा तरी मागणी केली का, एकदा तरी हा प्रश्न सोडवावा म्हणून त्यांनी काही केलं आहे का? काहीच केलं नाही. उलटं ते प्रतिमुख्यमंत्री होते, ज्याला स्टे दिला त्याला तो स्टे उठवण्यासाठी तरी त्यांनी काही केलं का? काहीच केलं नाही. उगाच यायचं, लोकांची दिशाभूल करते, ह्याला काय अर्थ नसतो. मी अगोदरच सांगितलं होतं, लोकांना सुद्धा सांगितलेलं होतं की त्यांनी तिथं बसून, कारण देणारे सर्व लोक तेच होते ना जे उपोषणाला बसले, त्याच्यापैकीच काही लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिथं हे झालं. तर त्यांनी सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की जमीन आपली बाहेरच्या लोकांना देता कामा नये, हा एक भाग झाला. आणि जमीन जर द्यायचीच असेल तर आधी तुमच्या नावावर झाली पाहिजे, त्याच्याशिवाय ती लोकांना देता येत नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं स्थानिक लोकांचं असतं तर तरी आम्ही त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला असता, तरी पण त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही स्वतःहून काढून घ्या तर तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही, परंतु त्याने ऐकलं नाही, त्याच्यामुळे ती कारवाई करायला लागली. तुम्ही पहिलं ते मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच असायचे ना, तरी पण त्यांनी हे स्टे तरी उठवू शकले असते मुख्यमंत्र्यांना सांगून. प्रतिमुख्यमंत्री हे काय, ते कधीच प्रतिमुख्यमंत्री होऊ शकत नाही, पण ते उजव्या हात होते, म्हणजे ते सातत्याने तिथंच बसलेले असायचे, वर्षावरच बसलेले असायचे. इतर ठिकाणी कुठे मुख्यमंत्री जातच नव्हते, त्याच्यामुळे हे सातत्याने वर्षावर बसलेली जे 2-4 लोक असायची त्याच्यामध्ये ते सुद्धा होतेच ना. मग आंबोलीचा साधा दिलेला स्टे 2.5 वर्षामध्ये ते का उठवू शकले नाही, याचं उत्तर सुद्धा त्यांनी जनतेला दिलं पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे झाल्यानंतर त्यांनी तो स्टे उठवला आणि त्याच्यामुळे जमिनीचं वाटप होऊ शकलं. त्याच्यामुळे याचं श्रेय एकतर त्यावेळेचे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडून मी मूळची ऑर्डर काढून घेतलेली होती, आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी याच्यावरचा स्टे उठवला आणि जमिनीचं वाटप करण्याचा आदेश दिला. आणि त्याच्याचबरोबर आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर राधाकृष्ण विखे पाटील, त्याला चंद्रकांत दादा होते, आता राधाकृष्ण विखे पाटील होते, त्याच्यामुळे हा प्रश्न सुटू शकला. पण हा प्रश्न आणि तिथं झालेलं अतिक्रमण हे दोन वेगळे विषय आहेत. तिथं झालेलं अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि ते रिसॉर्टचं बांधकाम होतं, ते काय घराचं बांधकाम नव्हतं. आणि त्याच्यामुळे अशा रीतीची मोठी बांधकामं ही सरकारी जमिनीवर करणं हे सर्वस्वी गैर आहे. आणि त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही स्वतःहून काढा नाही तर गव्हर्नमेंटला तोडायला लागेल. त्याप्रमाणे ते तोडलेलं असलं तरी इतर लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही. आता निर्णय होतोय वनसंज्ञाच्या संदर्भातला, हा लवकरात लवकर निर्णय होईल. त्या संदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, रेव्हेन्यू आपल्या वनसचिव यांची बैठक ही माझ्या कार्यालयामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय घेण्यात आलेले आहेत.
आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. क्वालिटीच्या संदर्भात आपण कॅबिनेटचा ठराव केला. आता जे पत्र द्यायला पाहिजे होतं ते अजून राजघराण्याकडून प्राप्त झालेलं नाही आहे. आम्ही रोज त्याचा फॉलोअप करतो. ते पत्र मिळाल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं. तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. परंतु त्यांनी मला कबूल केलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये, ज्यावेळेला हा विलंब व्हायला लागला त्यावेळेला मी त्यांच्याशी संपर्क साधलेला होता, आणि येत्या 2 दिवसामध्ये आम्ही पत्र देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. आमच्याकडे कबुलातदार गावकर जमिनी होत्या आणि त्याच्या वाटपाचा निर्णय आपण घेतलेला आहे. या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही मुंबईला सचिव वने यांच्याकडे झाली आणि मला सांगायला आनंद होतो आणि आंबोलीतल्या सर्व शेतकऱ्यांना आनंद होईल की याच्यामधून कशा तऱ्हेने मार्ग काढावा या संदर्भातला निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपला प्रस्ताव हा वन खात्याला पाठवायचा आहे आणि त्याची ती प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर जे वनजमिनीवर 35 सेक्शन लागलेलं आहे 35 सेक्शनचा निर्णय होईल. वनसदृश्य जमिनीचा निर्णय ताबडतोब होऊ शकत नाही, परंतु वनसदृश्य जमीन वाटता येते हा निर्णय अगोदरच झालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आंबोलीतल्या ह्या प्रश्नाला एक प्रश्न मुख्य संपलेला होता ज्याच्यामध्ये फक्त सरकारी म्हणून लागलेली जमिनीचं वाटप होणार होतं आणि हे जर 35 सेक्शनची नोंद काढली गेली तर मग वनाच्या नावाने लागलेली जी जमीन आहे चुकीने लागलेली आहे ती, कारण सरकारी जमिनीला वन लागत नाही. किंवा जर सर्वांची जमीन आहे असं म्हटलं तर तेवढ्या होल्डिंगप्रमाणे कुठलीही जमीन त्याच्यात बसत नाही. दरम्यानच्या काळामध्ये काही लोकांनी जी मोठी बांधकामं केली होती ती तोडण्याची जरी कारवाई झालेली असली तरी या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई आंबोलीमध्ये होणार नाही. मात्र त्याचा उपयोग करून कोणीही नवीन बांधकाम करण्याचा मात्र प्रयत्न करू नये. असं बांधकाम करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्यावर कारवाई होईल, अन्यथा जोपर्यंत याच्या संदर्भातला निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. विषबाधा प्रकरणी मंत्री केसरकरांनी प्राचार्यांना धरलं धारेवर. एमएसएमईचं कोकणातील पहिलं प्रौद्योगिक सेंटर सिंधुदुर्गात सोमवारी भूमिपूजन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.